अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगळग्रह मंदिराचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। मंगळग्रह सेवा संस्थेने अतिशय उत्तम आदर्शपणाने मंगळग्रहाचं हे स्थान आणि मंदिर हे जपलेलं आहे, विकसित केलेलं आहे। मला वाटतं भारतात जे जे देवस्थान चालवतात ते देवाच्या ट्रस्टचे प्रमुख आहेत, त्या सर्वांनी एकदा इथं येऊन या ठिकाणी ज्या पद्धतीनं इथली संस्था मंगळग्रह मंगळग्रहाचं हे देवस्थान चालवते, अतिशय आदर्शपणे आणि साधेपणाने सरळपणाने अनेक आदर्श घालून त्यांनी दिलेले आहेत, त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। भारतातून अनेक जण या देवाची प्रार्थना करण्यासाठी इथे येतात। कदाचित या देशातलं हे एकमेव किंवा कलकत्त्याला अजून एक असं मंगळग्रहाचं देव आहे, देवस्थान आहे, मंदिर आहे असं समजतं आहे। पण या आपल्या भागात महाराष्ट्रात आणि पश्चिम भारतात हे कदाचित एकमेव मंदिर आहे की जेणेकरून भारतातले अनेक लोक भाविक या ठिकाणी येतात आणि मंगळग्रहाबद्दल अनेक ज्या वेगळ्या आख्यायिका आहेत त्यापेक्षा वेगळा अनुभव या ठिकाणी संस्था चालकांनी मला आलेल्या इथल्या अनुभवांनी सांगितलं। आणि लोकांच्यात मंगळग्रहाबद्दल जे गैरसमज आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत, त्या दूर करण्याचं देखील काम या ठिकाणी करणं अतिशय सातत्याने चाललेलं आहे। माझ्या संस्थेच्या सगळ्याच चालकांना मनपूर्वक शुभेच्छा। दीपक केसरकर यांनी अजित पवारांना पक्षात येण्याची ऑफर दिली, पण ते कोणत्या पक्षात आहे हे आधी सांगावे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे। त्यांचा पक्ष कुठला आहे? ते राष्ट्रवादीचंच होते, राष्ट्रवादी मध्ये असताना त्यांचा पक्ष कुठला याची माहिती मला सांगा, मग मी त्यावर बोलतो पुढे। कापूस प्रश्नांवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की शेतमालाचे भाव वाढावे म्हणून आमच्या पक्षाने अनेकदा आंदोलने केली, मात्र सरकार याबाबत गंभीर नाही। नाफेड किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी करणे आवश्यक आहे, केंद्र आणि राज्य सरकार कुठेतरी कमी पडले आहे। आमच्या सरकारने आंदोलन केलं, नाफेडने किंवा देशातल्या यंत्रणांनी याची खरेदी केली पाहिजे चांगल्या दरात, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांना आग्रह करण्यात कमी पडतंय, त्यामुळं शेतकऱ्याला हा कापूस घरी ठेवण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही। आज 12-13 हजार रुपयाला गेलेला कापूस आज 6-7 हजाराच्या दरम्यान खाली आलाय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पाडळशी धरणाऱ्या गती महाविकास आघाडीच्या काळात मिळाली जवळपास 250-300 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, मात्र आणखी निधीची गरज आहे। आमच्या काळात जास्त निधी या प्रकल्पाला मिळाला आहे, मात्र आता काही प्रमाणात निधी कमी या सरकारच्या काळात करण्यात आला आहे, पण त्याच बॅकवॉटर 81 किमी पसरणार आहे, लवकरच धरण पूर्ण होऊन लोकांना त्याचा फायदा होणार आहे। मला वाटतं की पाडळसारे धरणाला गती आमच्याच महाविकास आघाडीने दिली, जवळपास 250-300 कोटी रुपयाचा निधी त्यांना त्यासाठी दिला, त्यासाठी आणखी निधीची गरज आहे आणि जेवढा निधी देऊ तेवढा तो कमीच आहे, पण त्याचं मागे बॅकवॉटर 81 किलोमीटर पसरणार आहे, अतिशय मोठा वरदान या भागासाठी आहे। इथले आमदार आमचे अनिल भाईदास पाटील हे सतत त्याचा पाठपुरावा करत आहेत,
आणि मला वाटतं की पुढच्या काही वर्षात हे पाडळसरे धरणाची आपल्या सगळ्यांची अपेक्षा पूर्ण होईल. एकीकडे राज्यामध्ये भाजप आणि शिंदे सरकार केंद्रात आहे, मध्ये अद्याप तरी काम पूर्ण होत नाही, काम थांबवून ठेवले विरोधक या ठिकाणी असल्यामुळे असं वाटतं. नाही, आमच्या सरकारच्या वेळी जास्त निधी येत होता, यावर्षी त्यांनी जरा कमी दिलेला आहे. खरं म्हणजे त्याची गरज फार मोठी आहे, त्यामुळे सरकारने जास्त निधी दिला पाहिजे, एवढीच माझं म्हणणं आहे. दारोदारी जाऊन लोकांना त्रास व्हायला लागला आहे, त्यांनी घरी बसून काम करावे. जाहिरात फक्त लोकांच्या हातात पोहोचली आहे, कामे नाही. थोडासा मंत्रालयात बसून दंगलमुक्त महाराष्ट्र, तसेच महिलांवर अत्याचार होणार नाही यावर त्यांनी लक्ष दिले तर मग महाराष्ट्रात शांतता स्थापित होईल, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. दारोदारी जाऊन लोकांना त्रास व्हायला लागलाय, त्यांनी घरी बसावं आणि काम करावं, कारण लोकांच्या जाहिरातीशिवाय दुसरं काहीच लोकांच्या हातात पोचलेलं नाही. कोण 26% आणि कोण 23% आहे याचा वाद आता दारोदारी पसरलेला आहे, आणि त्यामुळं त्यांनाही माझी विनंती, थोडंसं मंत्रालयात बसून महाराष्ट्रातल्या गृह विभागाकडे, राज्यातल्या महिलांच्यावरच्या अत्याचारांकडे, महाराष्ट्रात होणाऱ्या वेगवेगळ्या दंगलीबाबत थोडंसं गांभीर्याने घेऊन महाराष्ट्रात दंगलमुक्त महाराष्ट्र होईल आणि कोणत्याही महिलेवर अत्याचार होणार नाही आणि शांतता संपूर्ण महाराष्ट्रात लाभेल यासाठी त्यांनी जास्त वेळ दिला तर महाराष्ट्रात निश्चितपणाने शांतता अधिक प्रस्थापित होईल. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.